नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्रॉब्लेम सेट 5 मधील एक्झाम्पल नंबर 13 ऑनवर्ड्स पुढची उदाहरणं आपण आज या ठिकाणी सोडवणार आहोत। तत्पूर्वी तुम्हाला सर्वांना मला काही सूचना द्यायच्या आहेत की जवळजवळ आता भूमितीची 5 प्रकरणं पूर्ण होण्यात आली, या सगळ्या प्रकरणांचा तुम्ही अभ्यास करता आहेत की नाही हा सगळ्यात महत्त्वाचा पहिला प्रश्न। दुसरा भाग असा की आपल्याला आता परीक्षा घेणं म्हणजे या पद्धतीने आपण जर टेस्ट घ्यायचं ठरवलं तर ते सुद्धा शक्य होत नाही आहे। मी 9वीच्या वर्गावर तशा पद्धतीचा प्रयोग करून बघितला, परंतु अनेक अडचणी त्याच्यामध्ये आल्या। मला असं वाटतं की तुम्ही हा अभ्यास सुरू ठेवावा। आपण ज्यावेळेस आपली शाळा सुरू होईल त्यावेळेस आपण या झालेल्या अभ्यासक्रमावर क्रमाक्रमाने टेस्ट घेणार आहोत। दुसरा भाग असा की तुम्ही बरेचसे विद्यार्थी अजूनही म्हणजे तासाला उपस्थित राहत नाहीत, हा एक अतिशय खेदाची बाब मला वाटते की अनेक वेळा सांगूनही, अनेक वेळा तुम्हाला सूचना देऊनही, अनेक वेळा तुमच्याशी व्हॉट्सॲपवर संवाद साधूनही आतापर्यंत कोणत्याही प्रकारचं मला प्रगती झालेली दिसली नाही। तर हे खरोखर आपल्या दृष्टीने फार गांभीर्याने घेण्याची गोष्ट आहे, कारण बऱ्याच वेळा मी सूचना दिल्या आहेत की हा जो अभ्यासक्रम आहे हा अभ्यासक्रम पुन्हा आपला होईल की होणार नाही हे पण माहीत नाही, परंतु शक्यतोवर नाही झाला पुढचा अभ्यासक्रम आपण त्या ठिकाणी घेतला तर तुमचा हा सगळा जो झालेला अभ्यासक्रम आहे हा तुम्हाला समजणार नाही, आणि मग न समजल्यामुळे, त्याच्यातल्या बेसिक बाबी न समजल्यामुळे पुढे तुम्हाला ती अडचण येऊ शकते। अभ्यासक्रम कमी झाला आणि मग तो अभ्यासक्रम आपण शिकायचाच नाही असं न करता आपण सगळा अभ्यासक्रम शिकायचा, परीक्षेला जे विचारलं जाईल त्याच्यावर आपण उत्तरं लिहायची। कारण शिकणे हा भाग असा आहे की तुम्ही परीक्षा नसली तरी शिकू शकतात आणि परीक्षा असली तरी जास्तीचं शिकू शकतात, त्यामुळे हा भाग तुम्ही सोडून द्या की बा अमुक हा टॉपिक वगळलेला आहे आणि हा टॉपिक आपल्याला नाही घेतला तरी चालेल किंवा नाही अभ्यास केला तरी चालेल। आता भरपूर आपल्याला वेळ आहे, त्यामुळे मला असं वाटतं की आपण जेवढा अभ्यास रेग्युलर शाळा सुरू करताना करत होतो त्याच्यापेक्षा दुपटीने तिपटीने अभ्यास तुम्ही केला पाहिजेत असं अपेक्षित आहे। तर विद्यार्थी मित्रांनो, न बुडवता व्यवस्थित तासाला तुम्ही उपस्थित रहा। त्या ठिकाणी जे जे काही उदाहरणं होत आहेत हे सगळी उदाहरणं तुम्ही स्वतः वहीत लिहा। एक्स्ट्राची जी एक्झाम्पल्स आहेत ती एक्स्ट्राची एक्झाम्पल्स सोडवण्याचा प्रयत्न करा, कारण सरावाशिवाय कुठलीही गोष्ट शक्य नाही। त्यामुळे ही सूचना लक्षात घेऊन आपण त्याकडे गांभीर्याने लक्ष द्यावं असं मला वाटतं आणि असं तुमच्या पालकांनासुद्धा वाटतंय, कारण माझं पालकांशीही बऱ्याच वेळा संवाद झालेला आहे। ऑनलाईन शिक्षणाचं काही खरं नाही असं जेव्हा आपण म्हणतो त्यावेळेस थोडंसं आपण आपल्याकडे लक्ष देऊन बघितलं पाहिजे किंवा अंतर्मनाने किंवा आपण ओळखलं पाहिजे की आपण काय करतो आहोत। कुठल्याही प्रकारचा वर्ग नाही, कुठल्याही प्रकारची शाळा नाही, कुठल्याही प्रकारचा क्लास नाही, अशा परिस्थितीमध्ये मी काय करेल असा विचार प्रत्येकाने जर केला तर मला असं वाटतं त्या प्रत्येकाचं सोल्युशन आपल्याकडे आहे। तुम्ही ऑनलाईन ज्या ज्या पद्धतीने शिकत आहात त्याची एक सातत्याने अशी नोंद घेत गेलात, सातत्याने तुम्ही ते काम करत गेलात, तर मला असं वाटतं त्याच्यात कोणत्याही प्रकारचं गैर नाही किंवा त्याचा खंडही तुम्हाला पडणार नाही। तुम्ही हे बघत चला, नेहमी तुम्ही त्याचा अभ्यास करत चला, वेगवेगळे प्रश्न सोडवण्याचा प्रयत्न करत चला, लिखाण काम करत चला, कारण आपल्याला लिखाणाची सवयसुद्धा ठेवावी लागेल। कारण आता असं आहे की या कालावधीमध्ये आपल्याला लिखाणाची सवय थोडीशी कमी झाल्यासारखी वाटते,
त्याचं कारण असं की बरंचसं लिखाण कमी झालेलं आहे, कारण शाळा सुरू नाही आहे. शाळा सुरू असती तर आपण शिक्षक तुम्हाला ते देतात, ते लिहून घेतात, ते तपासतात. पण आता आपल्या मनाशीच आपण ठरवायचं की मला हे लिहायचं आहे, मला हे लिहून बघायचं आहे, मला याची उत्तरं कशा पद्धतीने लिहायची आहेत याचा अभ्यास करायचा आहे. मी बऱ्याच वेळा तुम्हाला सांगितलेलं आहे, अभ्यास तंत्र आणि मंत्रमधून सुद्धा सांगितलेलं आहे की तुम्ही या पद्धतीने काम करत चला. तुम्हाला त्या ठिकाणी प्रोसेस दिलेल्या आहेत, कशा कशा पद्धतीने तुम्ही काम करणार आहात, कशा कशा पद्धतीने तुम्हाला अभ्यास करायचा आहे. आणि स्व अभ्यास करणं हा सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे. तास झाले नाहीत तरी चालेल, अभ्यासक्रम फक्त तुमच्याकडे पाहिजे. तो अभ्यासक्रम तुमच्याकडे असल्यानंतर वेगवेगळे सोर्सेस तुम्हाला आता अवेलेबल आहेत, आणि ह्या वेगवेगळ्या सोर्सेसमधून तुम्हाला अभ्यास करण्याची सवय, अभ्यास करण्याचा सराव हा तुम्हाला आतापासून लागला पाहिजे. पुढच्या दृष्टीने ते फार गरजेचं आहे. त्यामुळे आता मी जास्त न बोलता आपण पुढच्या उदाहरणांकडे वळूया. ही सूचना तुमच्या लक्षात आलेली आहे असं मी या ठिकाणी समजतो. याच्या पुढे आता तुम्हाला जे जे काही प्रकरणं होणार आहेत त्याच्यासाठी तुम्ही गांभीर्याने ते बघा. तशा पद्धतीचे ते व्हिडिओ दोन दोन तीन तीन वेळा बघा. दुसरा काम, दुसरा भाग असा की आधी जे जे झालेले तुम्ही बघितले नसतील तर ते अवश्य बघा, कारण त्यामध्ये ते क्रमाने व्हिडिओज किंवा क्रमाने तो पूर्ण अभ्यासक्रम मी या ठिकाणी घेतलेला आहे. तो एक एक व्हिडिओ क्रमाने जर तुम्ही बघितला तर तुमचा अभ्यास 100% होऊ शकतो याची गॅरंटी मी घेतो. ठीक आहे, तर आता आपण पुढच्या उदाहरणांकडे वळूया. पुढचं उदाहरण आपलं एक्झाम्पल नंबर 13 आपण सुरुवात करणार आहोत. प्रॉब्लेम सेट 5. एक्झाम्पल नंबर 13 आपल्याला दिलेलं आहे, फाइंड द लेंथ्स ऑफ द मीडियन ऑफ अ ट्रायंगल हूज व्हर्टायसेस आर. म्हणजे एका ट्रायंगलचे व्हर्टायसेस मला देऊन टाकले, 3 व्हर्टायसेस आर गिव्हन, अँड वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन्स ऑफ द ट्रायंगल. त्या ट्रायंगलच्या मीडियन्सची लेंथ मला काढायची. मग आता मला लेंथ काढायची आहे तर मला डिस्टन्स फॉर्म्युला वापरावा लागेल. येस, आपण आधी उदाहरण या ठिकाणी लिहूया. क्वेश्चन नंबर 13, फाइंड द लेंथ्स ऑफ द मीडियन्स ऑफ अ ट्रायंगल हूज व्हर्टायसेस आर. ते व्हर्टायसेस कशा पद्धतीने दिलेले आहेत बघा. -1, 1 सेकंड, या हा ए कोऑर्डिनेट आहे, बी कोऑर्डिनेट 5, -3, सी कोऑर्डिनेट 3, 5. येस, दिस 3 कोऑर्डिनेट्स ऑफ द व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल आर गिव्हन, देन वी हॅव टू फाइंड द लेंथ ऑफ द मीडियन्स ऑफ दिस ट्रायंगल. या ट्रायंगलची मला मीडियनची लेंथ काढायची. एक छोटीशी डायग्रॅम मी या ठिकाणी काढून घेतो, तशी आवश्यक नाही पण डायग्रॅम काढणं त्याच्यावरून आपल्याला लवकर आकलन होऊ शकतं. व्हर्टेक्स ए आहे, व्हर्टेक्स बी अँड व्हर्टेक्स सी. येस, मी असा विचार करतो आहे की इथे ए क्यू मीडियन आहे, हा एक मिड पॉईंट आहे, कारण मीडियन कशा पद्धतीने काढायची हे आपल्याला माहिती आहे की द सेगमेंट जॉईनिंग द मिड व्हर्टेक्स अँड मिड पॉईंट ऑफ द अपोजिट साईड. येस, आणि त्यामुळे ती काय होईल, मीडियन होईल. अशा पद्धतीच्या 3 मीडियन्स मी या ठिकाणी काढून घेतल्या. दिस पॉईंट इज आर, दिस पॉईंट इज पी. आता या सगळ्या मीडियन काढून झाल्यानंतर मला या मीडियनची लेंथ काढायची आहे. मग ज्यावेळेस मला लेंथ ए क्यू काढायची आहे, मला काय काय माहिती आहे बघा. व्हर्टेक्स ए चे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत, -1, 1. व्हर्टेक्स बी 5, -3 अँड व्हर्टेक्स सी 3, 5. आता मला ए क्यू जर लेंथ काढायची असेल तर मला क्यूचा कोऑर्डिनेट माहिती पाहिजे. मग आता क्यूचा कोऑर्डिनेट कशा पद्धतीने काढणार,
हाउ विल फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ क्यू. क्यू इज द मिड पॉइंट ऑफ बी सी. हे या ठिकाणी आठवलं पाहिजे. क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ बी सी. व्हाय? दीज आर द मीडियन्स. ह्या मीडियन्स आहेत म्हणून क्यू हा मिड पॉइंट आहे. त्याप्रमाणे पी इज अल्सो मिड पॉइंट. आर इज अल्सो मिड पॉइंट ऑफ दॅट रिस्पेक्टिव साईड. त्याचे ते मिड पॉइंट्स आहेत. मग आपल्याला सुरुवातीला काय करावं लागेल? वी मस्ट फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू अँड आर. अँड आफ्टर दॅट युझिंग द डिस्टन्स फॉर्म्युला फाइंड द लेंथ ऑफ ए क्यू, फाइंड द लेंथ ऑफ बी पी अँड फाइंड द लेंथ ऑफ सी आर. या पद्धतीने प्रोसेस मला या ठिकाणी करावी लागेल. स्टेप्स या पद्धतीने आपल्याला घ्याव्या लागतील. येस. मग पहिला मुद्दा आपण असं म्हणूया की लेट फ्रॉम फिगर ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल. लेट फ्रॉम फिगर ए बी सी आर व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल ए बी सी. येस. दुसरा भाग ए क्यू बी पी अँड सी आर आर मीडियन्स. येस. हा एक भाग मी या ठिकाणी लिहिला. दुसरा भाग ए पी बी पी अँड सी आर मीडियन्स असल्यामुळे काय घडेल? तर पी क्यू अँड आर किंवा आपण या ठिकाणी, हां ठीक आहे, पी क्यू अँड आर आर मिड पॉइंट्स ऑफ, आर मिड पॉइंट्स ऑफ रिस्पेक्टिव साइड्स. रिस्पेक्टिव साइड्स, त्या रिस्पेक्टिव साइड्सचे ते मिड पॉइंट्स आहेत. येस. म्हणजे ते मिड पॉइंट्स असल्यामुळे रिस्पेक्टिव साइड्सचे आपल्याला काय करावं लागेल? तर त्या मिड पॉइंट्सचे कोऑर्डिनेट्स आधी काढावे लागतील. हां, म्हणजे मला इथे म्हणावं लागेल लेट अस फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू अँड आर. पी क्यू आणि आर याचे कोऑर्डिनेट्स मला सगळ्यात आधी काढावे लागतील. मग आता हे कोऑर्डिनेट्स कशा पद्धतीने मी काढणार? तर मला मिड पॉईंट फॉर्म्युला माहिती आहे. बाय युझिंग द मिड पॉईंट फॉर्म्युला. आता मी मिड पॉईंट फॉर्म्युला या ठिकाणी वापरतो आहे. त्याच्यासाठी आधी कोणता मिड पॉईंट मी घेणार आहे? सपोज पी इज अ मिड पॉईंट ऑफ ए सी. येस. लेट पी इज मिड पॉईंट ऑफ ए सी. ए सीचा मिड पॉईंट पी आहे. मग पी जर मिड पॉईंट असेल ए सीचा, तर मी डायरेक्ट ए आणि सी या दोघं कोऑर्डिनेट्सवरून पीचा कोऑर्डिनेट काढणार. म्हणून पी आपण डायरेक्ट फॉर्म्युला या ठिकाणी वापरला तरी चालेल. आपण तो डायरेक्टच फॉर्म्युला या ठिकाणी वापरूया. फॉर्म्युला वापरताना मी काय करणार? आता ए आणि सी म्हणून याच्यासाठी डायग्राम काढायची असते की या ठिकाणी कोऑर्डिनेट लिहिले आहेत, इथे कोऑर्डिनेट लिहिले आहेत, म्हणजे आपला गोंधळ होणार नाही. एक्स वन वाय वन, एक्स टू वाय टू, बरोबर? हे ॲज्युम करून घ्यायचं. प्रत्येक वेळेस ते लिहिण्याची आवश्यकता नाही. मग मी सरळ आता या ठिकाणी हे दोन कोऑर्डिनेट्स घेतलेले आहेत, याच्यावरून पी चे कोऑर्डिनेट्स काढतो. या पी चे कोऑर्डिनेट्स मला या ठिकाणी लिहायचे एक्स वन प्लस एक्स टू अँड सेकंड कोऑर्डिनेट इज वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. सॉरी, एक्स वन प्लस एक्स टू अपॉन टू डिवायडेड बाय वाय वन प्लस वाय टू अपॉन टू. म्हणजे या ठिकाणी मी डायरेक्ट लिहिणार मायनस वन प्लस थ्री, मायनस वन प्लस थ्री अपॉन टू अँड सेकंड कोऑर्डिनेट वन प्लस फाईव्ह अपॉन टू, वन प्लस फाईव्ह अपॉन टू. आता हा कोऑर्डिनेट मी आधी काढून घेणार. वन मायनस थ्री अपॉन टू दॅट इज टू अपॉन टू. येस. अँड सिक्स अपॉन टू. येस. हा कोऑर्डिनेट मी इथेच लिहितो याच्यासमोरच, की ही जी व्हॅल्यू येते ती या ठिकाणी लिहूया आपण. टू अपॉन टू इज वन अँड सिक्स अपॉन टू इज थ्री. येस. पीचे कोऑर्डिनेट्स मी या ठिकाणी काढले. हे पीचे कोऑर्डिनेट्स. इन द सेम वे क्यू इज अ मिड पॉइंट ऑफ बी सी. क्यू इज मिड पॉइंट ऑफ बी सी. आता हा बी सीचा मिड पॉइंट असल्यामुळे मला बी आणि सीचे कोऑर्डिनेट्स इथं विचारात घ्यावे लागतील. म्हणून क्यू कोऑर्डिनेट्स ऑफ क्यू आर फाईव्ह प्लस थ्री
फाइव प्लस थ्री अपॉन टू एंड माइनस थ्री प्लस फाइव, माइनस थ्री प्लस फाइव अपॉन टू। यस, इथे या ठिकाणी आपण कॅल्क्युलेट करूया, एट अपॉन टू कॉमा टू अपॉन टू। बघा, मायनस थ्री प्लस फाइव मीन्स टू, टू अपॉन टू म्हणजेच कॉर्डिनेट मला काय मिळाला, फोर कॉमा वन। दिस इज द कॉर्डिनेट ऑफ पॉइंट क्यू, पॉइंट क्यूचा कॉर्डिनेट मला या ठिकाणी मिळाला। आता व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ आर, अगेन आर इज मिड पॉइंट ऑफ, आर इज मिड पॉइंट ऑफ ए बी। येस, अँड हेन्स आर इज इक्वल टू कॉर्डिनेट्स ऑफ आर, आर ए आणि बी मला विचारात घ्यायचं आहे, मायनस वन प्लस फाईव, मायनस वन प्लस फाईव अपॉन टू अँड सेकंड वन प्लस मायनस थ्री मीन्स वन मायनस थ्री, वन मायनस थ्री अपॉन टू। कॅल्क्युलेट करूया, फोर अपॉन टू फर्स्ट व्हॅल्यू अँड सेकंड मायनस टू अपॉन टू, दॅट इज टू कॉमा मायनस वन। बरोबर, याचा कॉर्डिनेट आला आता टू कॉमा मायनस वन। म्हणजे या ठिकाणी मी आता मिडपॉईंट्स आधी काढले, पीचा कॉर्डिनेट काय आहे तो लिहून घेऊया आपण, वन कॉमा थ्री। येस, क्यूचा कॉर्डिनेट, व्हॉट इज द कॉर्डिनेट ऑफ क्यू, फोर कॉमा वन। कॉर्डिनेट ऑफ आर, टू कॉमा मायनस वन, टू कॉमा मायनस वन। आता हे डायग्रॅममध्ये अशा पद्धतीचे कॉर्डिनेट्स लिहिण्याचा उपयोग असा असतो की हे ताबडतोब आपल्या लक्षात येतं की मला काय करायचं आहे, कारण जोपर्यंत आपल्याला काय करायचं आहे हे माहीत नाही तोपर्यंत आपल्याला ती प्रोसेस त्या ठिकाणी समजत नाही। त्यामुळे आकलन होण्याच्या दृष्टीने डायग्रॅम महत्त्वाची आहे, काढलीच पाहिजे असं काही नाही। या ठिकाणी आपल्याला सोपं व्हावं किंवा आपण त्या पद्धतीने विचार करावा याच्यासाठी डायग्रॅम असते। आपण आता ए क्यूची लेंथ काढणार आहे, लेट अस फाइंड लेंथ ऑफ मीडियन्स। इथे म्हणूया आपण लेट अस फाइंड लेंथ ऑफ, लेंथ्स ऑफ मीडियन्स ऑफ ट्रायंगल, मीडियन्स। म्हणून आता पहिला आपण या ठिकाणी लिहूया ए क्यू, डिस्टन्स फॉर्म्युला मला वापरायचा आहे। आता ए क्यू काढताना याला मी एक्स वन वाय वन मानलं आणि याला एक्स टू वाय टू मानलं चालेल, आपण इमॅजिन करून त्या ठिकाणी व्हॅल्यूज लिहिणार आहे। कळत नसेल तर आपण त्या पद्धतीने पुन्हा आणखी थोडीशी एक स्टेप या ठिकाणी वाढवून घेऊया। मला मीडियन्सची लेंथ काढायची आहे म्हणून मग आता एचे कॉर्डिनेट्स किती आहेत, मायनस वन वन, क्यूचे कॉर्डिनेट्स लिहून घ्यायचे फोर कॉमा वन, लेंथ काढायची आहे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू। येस, म्हणून आता डायरेक्ट लिहायचं ए क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, इथून डायरेक्ट मला म्हणता येईल बघा एक्स टू मायनस एक्स वन, डायरेक्ट व्हॅल्यू टाकली तरी चालेल, फोर प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन मीन्स वन मायनस वन ब्रॅकेट स्क्वेअर। येस, हेन्स ए क्यू इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर प्लस वन दॅट इज फाईव्ह स्क्वेअर प्लस झिरो स्क्वेअर। येस, मीन्स स्क्वेअर रूट ऑफ फाईव्ह स्क्वेअर मीन्स ट्वेंटी फाईव प्लस झिरो स्क्वेअर मीन्स झिरो इज इक्वल टू फाईव्ह, मीन्स व्हॅल्यू ऑफ ए क्यू इज इक्वल टू फाईव्ह। ए क्यूची व्हॅल्यू मला फाईव्ह मिळाले। येस, आता याच पद्धतीने मी जर विचार केला तर पुढच्या मीडियन्सची व्हॅल्यू मला काढता येईल। लेट अस फाइंड, पुढे म्हणूया आपण लेट अस फाइंड बी क्यू। आता बी क्यू मला काढायची आहे बघा, सॉरी नॉट बी पी, नॉट बी क्यू, बी पी। बघा बी पी, मग आता कॉर्डिनेट्स मला बी आणि पीचे विचारात घ्यायचे आहेत, फाईव्ह मायनस थ्री कॉर्डिनेट ऑफ बी, फाईव्ह मायनस थ्री अँड पी वन कॉमा थ्री। दिस इज एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू, व्हॉट इज अवर फॉर्म्युला, बी पी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स टू मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर, वन मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर प्लस थ्री
प्लस थ्री ब्रैकेट स्क्वेर बघा इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ वन माइनस फाइव मीन्स माइनस फोर ब्रैकेट स्क्वेर प्लस थ्री प्लस थ्री दैट इज सिक्स ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ सिक्सटीन प्लस थर्टी सिक्स काय येईल बघा सिक्सटीन प्लस थर्टी सिक्स मीन्स स्क्वेर रूट ऑफ फिफ्टी टू स्क्वेर रूट ऑफ फिफ्टी टू आणि स्क्वेअर रूट ऑफ फिफ्टी टूचं मला रूपांतर करावं लागेल मिक्सड सर्डमध्ये हा प्युअर सर्ड आहे म्हणजे थर्टीन इंटू फोर थर्टीन इंटू फोर मीन्स टू रूट थर्टीन दिस इज द व्हॅल्यू ऑफ बी पी बी पीची व्हॅल्यू मला या पद्धतीने मिळाली आता फक्त काय कुठली व्हॅल्यू राहिली आपली सी आर सी आर मला काढता येईल लेट अस फाइंड सी आर या ठिकाणी मी आता इथे पुसतो या ठिकाणी आपण सी आर काढूया लेट अस फाइंड सी आर पुन्हा सी आणि आरचे कोऑर्डिनेट्स मला विचारात घ्यायचे लेट अस फाइंड सी आर सीचे कोऑर्डिनेट्स काय आहेत सीचे कोऑर्डिनेट्स थ्री फाईव्ह आर टू कॉमा मायनस वन म्हणून सी आर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ याला मी एक्स वन वाय वन मानलं याला एक्स टू वाय टू मानलं एक्स टू मायनस एक्स वन मीन्स टू मायनस थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय टू मीन्स मायनस वन मायनस फाईव्ह ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ टू मायनस थ्री मीन्स मायनस वन स्क्वेअर प्लस मायनस सिक्स स्क्वेअर इज इक्वल टू मायनस वन स्क्वेअर मीन्स वन प्लस 36 अँड इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 37 म्हणजे या ठिकाणी मला स्क्वेअर रूट ऑफ 37 ही व्हॅल्यू कोणाची मिळाली सी आरची मिळाली तर अशा प्रकारे आपण तिघही मीडियन्स काढू शकलो म्हणजे या ठिकाणी मीडियन्स काढण्यासाठी कन्सेप्ट काय तर मिडपॉईंट आहेत म्हणून मिडपॉईंटचा कन्सेप्ट मी या ठिकाणी घेतला क्यू इज अ मिडपॉईंट आधी क्यूचा कोऑर्डिनेट काढून घेतला अँड देन फाईंड लेंथ ऑफ ए क्यू येस या पद्धतीने प्रोसेस या ठिकाणी मला करावी लागेल आता एक अतिशय वेगळ्या प्रकारचं उदाहरण आहे ते वेगळ्या प्रकारचं उदाहरण आपल्याला या ठिकाणी सोडवायचं आहे क्वेश्चन नंबर 14 आता जसं आपण की ऑल थ्री व्हर्टायसेस ऑफ द ट्रँगल्स आर गिव्हन आपल्याला तिन्ही व्हर्टायसेस ट्रँगलचे दिलेले असताना कोऑर्डिनेट ऑफ सेंट्रॉइड मला काढता येतो येस इट इज व्हेरी सिम्पल युझिंग द सेंट्रॉइड फॉर्म्युला दॅट इज एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री डिवायडेड बाय थ्री अँड वाय कोऑर्डिनेट कसा काढता येईल सेंट्रॉइडचा वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री डिवायडेड बाय थ्री हा सेंट्रॉइड फॉर्म्युला आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मग आता हा कोऑर्डिनेट मला माहिती आहे ए बी माहिती आहे सी माहिती आहे येस पण आता क्वेश्चनमध्ये आपल्याला असं दिलेलं आहे की हे कोऑर्डिनेट्स दिलेलेच नाही आहेत त्या ट्रँगलच्या प्रत्येक साईडच्या मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट्स दिले आहेत म्हणजे हा कोऑर्डिनेट मला माहीत नाही हा कोऑर्डिनेट मला माहीत नाही आणि हा सी कोऑर्डिनेट मला माहीत नाही मग काय माहिती आहे तर हे मिडपॉईंट्स जे दिलेले आहेत त्या मिडपॉईंटचे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत आणि त्याच्यावरून मला काय काढायचं आहे फाइंड द कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड त्या सेंट्रॉइडचा कोऑर्डिनेट मला काढायचा आहे बघा अतिशय थोडंसं वेगळं उदाहरण आहे पण ते वेगळं उदाहरण वेगळ्या पद्धतीने मी थोडंसं आज तुम्हाला या ठिकाणी सांगणार आहे मेथड्स आपल्याला दोन प्रकारच्या आहेत त्या दोघंही मेथडवर चर्चा आपल्याला आज करायची आहे अशा पद्धतीने ट्रँगल आहे क्वेश्चन मी आता या ठिकाणी लिहितो म्हणजे आपल्या ते लक्षात येईल ट्रँगल मी मुद्दामून या ठिकाणी पुसत नाही म्हणजे आपल्या मागचं जे उदाहरण आहे त्याच्याशी आपल्याला लिंक लावता येईल या अशा पद्धतीने मला क्वेश्चन दिलेला आहे डायग्राम दिलेली आहे क्वेश्चन मी लिहितो आता फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ क्वेश्चन नंबर 14 फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ऑफ द ट्रँगल्स
इफ पॉइंट्स डी माइनस 7.6 ई 8.5 एंड एफ 2.-2 आर मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ दैट ट्रायंगल, मिड पॉइंट्स ऑफ द साइड्स ऑफ दैट ट्रायंगल, यस। आता याच्यावरून आता हा कन्सेप्ट तुम्हाला कळाला की आता थोडंसं मी डायग्राम ट्रायंगलची काढतो। त्या ठिकाणी तुम्हाला मिड पॉइंट्स त्या ट्रायंगलच्या साईडचे दिले, दॅट इज डी ई अँड एफ। बघा, दीज आर द मिड पॉइंट्स, नॉट आर व्हर्टायसेस ऑफ द ट्रायंगल। हे व्हर्टायसेस ऑफ ट्रायंगल नाही आहे, पण हे मिड पॉइंट्स आहेत कोणाचे, रिस्पेक्टिव्ह साईड्स ऑफ दॅट ट्रायंगल। त्या ट्रायंगलचे रिस्पेक्टिव्ह साईडचे ते मिड पॉइंट्स आहेत। अशा पद्धतीने एक ट्रायंगल दिलेला आहे, आता या ट्रायंगलमध्ये हा एक मिड पॉइंट आहे, हा एक मिड पॉइंट आहे। समजा या पद्धतीने मी काढली, मिडियन काढून घेतली, ही एक मिडियन काढून घेतली, नंतर मी त्या मिडियन्स या ठिकाणी पुसून टाकणार आहे। बघूया आपण कशा पद्धतीने मला हे उदाहरण सोडवता येईल, कारण या ठिकाणी दोन मेथड्स आहेत। ये पहिला भाग, मला मिड पॉइंट्स माहिती आहेत, समजा हा डी पॉइंट आहे, हा ई आहे आणि हा एफ आहे। डीचे कोऑर्डिनेट्स मला माहिती आहेत 7.6, ईचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत 8.5 अँड एफचे कोऑर्डिनेट्स आहेत 2.-2। समजा हा ट्रायंगल पी क्यू आर आहे, त्यांनी ट्रायंगलचं नाव दिलं नाही आहे, पण आपण घेऊया की ट्रायंगलचं नाव पी क्यू आर असेल। तर त्या पी क्यू आर ट्रायंगलच्या साईडचे मिड पॉईंट्सचे कोऑर्डिनेट्स मला दिले, द कोऑर्डिनेट्स ऑफ द मिड पॉईंट्स ऑफ द साईड्स, मिड पॉईंट्स ऑफ द साईड्स ऑफ ट्रायंगल पी क्यू आर। आता मला काढायचं आहे कोऑर्डिनेट ऑफ द सेंट्रॉइड, मध्ये जो पॉइंट ऑफ कॉन्करन्स आपल्याला दिसतोय, दिस इज द सेंट्रॉइड, त्याला आपण नाव देऊया ओ। दिस इज द सेंट्रॉइड ऑफ दिस ट्रायंगल। बघा, हे या पद्धतीने मी काढलेलं आहे। आता एफ इज अ मिड पॉइंट अँड डी इज अ मिड पॉइंट ऑफ साईड पी आर, हे मला माहिती आहे। ई इज अ मिड पॉइंट ऑफ क्यू आर। बघा, आता कन्सेप्ट थोडासा मी एक्सटेंड करतो, या ठिकाणी तुम्हाला आठवण करून देतो की नाइन्थ स्टँडर्डमध्ये आपण एक मिड पॉइंट थेरम शिकलेलो होतो, की त्यामध्ये आपल्याला दिलेलं होतं की इन ट्रायंगल, इन एनी ट्रायंगल, द सेगमेंट जॉइनिंग द मिड पॉइंट्स ऑफ द टू साइड्स ऑफ द ट्रायंगल इज पॅरलल टू द थर्ड साइड अँड हाफ ऑफ इट। हा जो कन्सेप्ट आहे, या कन्सेप्टचा थोडासा आपण या ठिकाणी विचार करूयात का? आता कशा पद्धतीने विचार करणार आपण पहा, डी अँड एफ आर द मिड पॉइंट्स। बघा, डी अँड एफ आर मिड पॉइंट्स, मी अशा पद्धतीने हे मिड पॉइंट्स या ठिकाणी जॉईन केले, ठीक आहे, हे मिड पॉइंट्स मी जॉईन केले डी अँड एफ। इन द सेम वे डी इज अ मिड पॉइंट अँड ई इज अ मिड पॉइंट, मला अशा पद्धतीने जॉईन करता येईल, येस। त्याप्रमाणे एफ आणि ई हे जॉईन केले, एफ आणि ई जॉईन केले, म्हणजे इथे एक ट्रायंगल तयार झाला, येस। कोणता ट्रायंगल तयार झाला आहे? तर डी ई एफ, आणि ह्या डी ई एफ ट्रायंगलचे व्हर्टायसेस मला माहिती आहेत। बघा, थोडासा वेगळ्या पद्धतीने आपण जातो आहे, आणि ही जी मेथड मी आता सांगतो आहे याच्याही पेक्षा वेगळी मेथड आपल्याला वापरता येईल, पण ही अतिशय सोपी आणि ताबडतोब कळणारी अशी मेथड आहे। मी हे जोडलेलं आहे, मिड पॉईंट सगळे जोडून टाकले, एक ट्रायंगल तयार झाला। असं इमॅजिन करा की एफ डी एफ ई आर ह्या एका क्वाड्रिलॅटरलकडे तुम्ही जरा नीट निरीक्षण करा। हा एक क्वाड्रिलॅटरल आहे। आता याच्यामध्ये ई अँड एफ आर द
segment joining the midpoints of the two sides of the triangle and it is half of the PR and parallel to PR manje EF is parallel to DR jhala correct DF is again segment joining the midpoints of the two sides of the triangle and that's why this is parallel to QR हि क्यू आरला पैरल असेल म्हणजेच ई आरला पैरल असेल याचा अर्थ डी एफ ई आर इज अ बघा मी काय म्हणतोय डी एफ ई आर इज अ पैरलेलोग्राम हा एक पैरलेलोग्राम तुम्हाला मिळतोय आणि मग या पैरलेलोग्रामचे डायगोनल्स बघा डी ई इज अ डायगोनल ऑफ दैट पैरलेलोग्राम एफ आर इज द डायगोनल ऑफ दैट पैरलेलोग्राम आणि मग प्रॉपर्टी आपल्याला काय माहिती आहे की डायगोनल्स ऑफ द पैरलेलोग्राम बायसेक्ट ईच अदर येस मग डी ई अँड एफ आर दीज आर द डायगोनल्स अँड दे बायसेक्ट ईच अदर ॲट दिस पॉईंट या पॉईंटमध्ये ते बायसेक्ट होत आहेत लक्षात घ्या येस मीन्स धिस पॉईंट इज सपोज ए दिस ए पॉईंट इज अ मिड पॉईंट ऑफ डी ई डी ईचा तो मिड पॉईंट आहे बरोबर आता डी ईचा मिड पॉईंट आहे याचा अर्थ असा की एफ ए इज आल्सो द मिडियन ऑफ द ट्रँगल मेड बाय जॉईनिंग द मिड पॉईंट्स ऑफ द थ्री साईड्स ऑफ द ट्रँगल बघा हा मिड पॉईंट मला मिळालेला आहे त्याचप्रमाणे हा मिड पॉईंट कसा मिळेल मला तर तुम्ही जर विचारात घेतलं तर एफ ई डी पी असा एक पॅरलेलोग्राम तयार होतो पुन्हा हे दोन डायगोनल्स आहेत This point is a midpoint. Again, this point is suppose B. This is midpoint. Puna ikadcha ek parallelogram tayar hoto baga. D, F, Q, E. Asa ek parallelogram tayar hoto. Puna ha midpoint il. C is a midpoint of side EF. And hence, the medians of the triangle PQR. Are also the medians of the triangle DEF. DEF च्या सुद्धा या मीडियन्सच आहेत येस आणि मग मला काय माहिती आहे की डी एफ ई ह्या ट्रँगलचे कोऑर्डिनेट्स माहिती आहेत व्हर्टायसेसचे कोऑर्डिनेट्स मग सेंट्रॉइड फॉर्म्युला मी सहज वापरू शकतो म्हणजे या ठिकाणी मला सेंट्रॉइड फॉर्म्युलाज वापरायचा आहे पण हे मिड पॉईंट्स दिलेले आहेत पण तरीही मला सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरता येतो नाहीतर मग आपल्याला काय करावं लागेल तर हा पॉईंट मला दिलेला आहे हा पॉईंट दिलेला आहे हा पॉईंट दिलेला आहे तर मला पी क्यू आरचे कोऑर्डिनेट्स काढावे लागतील ही सेकंड मेथड बघा पी क्यू आणि आर याचे कोऑर्डिनेट्स मला काढावे लागतील आणि ते कोऑर्डिनेट्स काढून झाल्यानंतर मग मला सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरावा लागेल पण आपण या ठिकाणी अतिशय सिंपल असा सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरणार आहे तोच फॉर्म्युला वापरणार आहे कशासाठी कोणासाठी तर ट्रँगल डी ई एफसाठी येस मग आता या ठिकाणी मला तुम्हाला असं सांगायचं आहे की मी उदाहरण सोडवताना असा विचार केलेला आहे आणि पॅरलेलोग्राम तयार होतात डायगोनल्स बायसेक्ट इच अदर ए मिड पॉईंट होतो बी मिड पॉईंट होतो सी मिड पॉईंट होतो याचा अर्थ डी सी इज अ मिडियन ऑफ दिस ट्रँगल डी ई एफ ए एफ इज अ मिडियन ऑफ द ट्रँगल डी ई एफ अँड बी ई इज अल्सो मिडियन म्हणजे आधीच्या ज्या मिडियन आहेत त्याच मिडियन डी ई एफ ट्रँगलच्या असतात येस आणि मग मला डायरेक्ट सेंट्रॉइड फॉर्म्युला या ठिकाणी सहज वापरता येईल ओके आपण आता या पद्धतीने आपण लिहूया लेट ड्रॉ सेगमेंट डी ई बघा आता कुठले कुठले सेगमेंट्स मी ड्रॉ केलेले आहेत ते आपण लिहूया डी ई ई एफ अँड डी ई ई एफ अँड डी एफ हे सेगमेंट्स मी या ठिकाणी काढलेले येस ट्रँगल डी ई एफ इज फॉर्म येस डी डी एफ इज पॅरलल टू क्यू आर डी एफ इज पॅरलल किंवा आपण असं पहिला एकच मुद्दा म्हणूया की डी इज अ मिड पॉईंट डी इज मिड पॉईंट ऑफ
PR, and F is midpoint of PQ. Yes, F is a midpoint of PQ, and hence DF is parallel to QR. Midpoint formula. आणि मला काय दाखवायचं आहे, तर हा क्वाड्रिलेटरल तयार होतो अँड हेन्स डी एफ ई आर इज अ पॅरलेलोग्राम. डायरेक्ट मला दाखवता येईल या ठिकाणी. येस, हे पहा, डी एफ इज पॅरलल टू ई आर आहे, बरोबर आहे. अँड डी एफ इज कॉन्ग्रेंट विथ ई आर आहे, कारण वन हाफ ऑफ दॅट क्यू आर आपण असं म्हटलेलं आहे. त्यामुळे डी एफ इज इक्वल टू ई आर आहे अँड डी एफ इज पॅरलल टू ई आर आहे. मीन्स वन साईड ऑफ द क्वाड्रिलॅटरल इज पॅरलल अँड कॉन्ग्रेंट, देन इट इज अ पॅरलेलोग्राम. हा पण थेरम या ठिकाणी वापरता येईल, मला तो पॅरलेलोग्राम दाखवता येईल. मग हा पॅरलेलोग्राम दाखवल्यानंतर एफ आर अँड डी ई, बघा, एफ आर अँड डी ई बायसेक्ट ईच अदर का, कारण डायगोनल्स ऑफ पॅरलेलोग्राम ते बायसेक्ट ईच अदर, अँड हेन्स ए इज अ मिड पॉईंट ऑफ डी ई. ए इज मिड पॉईंट ऑफ डी ई. आता ए मिड पॉईंट आहे म्हणून सिमिलरली याचप्रमाणे जर मी करत गेलो तर बी अँड सी आर also midpoints of respective sides, म्हणूया आपण respective sides, त्याच्या रिस्पेक्टिव साईड्स आहेत त्याचे ते मिडपॉईंट्स आहेत बी अँड सी, अँड हेन्स पॉईंट ऑफ कॉन्करन्स ऑफ द मिडियन्स मीन्स सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल पी क्यू आर अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल डी एफ आर सेम, अँड हेन्स सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल पी क्यू आर अँड सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल डी ई एफ आर सेम, ते सेम आहेत, अँड हेन्स बाय सेंट्रॉइड फॉर्म्युला. मला आता ह्या ओचे कॉर्डिनेट्स पाहिजेत, म्हणून मी ओचे कॉर्डिनेट जे आहेत ते एक्स कॉमा वाय आहे असं गृहीत धरतो. मग सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरून मला डी ई एफ हे कॉर्डिनेट्स ऑफ दॅट ट्रँगल असं मिळून गेलेलं आहे, त्याच्यामुळे मला सेंट्रॉइड फॉर्म्युला सहज वापरता येईल. मग डी जर एक्स वन वाय वन असेल, ई एक्स टू वाय टू असेल आणि एफ एक्स थ्री वाय थ्री असेल, तर मला सरळ या ठिकाणी सेंट्रॉइड फॉर्म्युला वापरता येतो. एक्स इज इक्वल टू, सेंट्रॉइड फॉर्म्युला कोणत्या ट्रँगलला मी वापरणार आहे, आता डी ई एफला वापरणार आहे, बिकॉज द सेंट्रॉइड ऑफ ट्रँगल पी क्यू आर अँड ट्रँगल डी ई एफ आर सेम, त्यामुळे मला सरळ या ठिकाणी हे सेंट्रॉइड सेमच मिळालेलं आहे, त्यामुळे अडचण नाही. म्हणून एक्स इज इक्वल टू मला लिहिता येईल एक्स वन प्लस एक्स टू प्लस एक्स थ्री अपॉन थ्री, आणि या ठिकाणी वायची व्हॅल्यू काढता येईल वाय इज इक्वल टू वाय वन प्लस वाय टू प्लस वाय थ्री अपॉन थ्री, अँड हेन्स वाय इज इक्वल टू ऑर एक्स इज इक्वल टू मला त्या व्हॅल्यू सहज काढता येतील. मग एक्सची व्हॅल्यू आपण या ठिकाणी काढून बघूया. एक्स वन म्हणजे मायनस सेवन, प्लस एक्स टू म्हणजे प्लस एट, अँड प्लस टू डिवायडेड बाय थ्री. येस, वायची व्हॅल्यू कशी काढणार, वाय वन दॅट इज सिक्स प्लस वाय टू फाईव अँड प्लस मायनस टू मीन्स मायनस टू. येस, या ठिकाणी मायनस टू इल डिवायडेड बाय थ्री. एक्स इज इक्वल टू प्लस एट मायनस सेवन दॅट इज वन, वन प्लस टू दॅट इज थ्री अपॉन थ्री, अँड वाय इज इक्वल टू बघा सहा, इथे मायनस टू प्लस सिक्स म्हणजे झाले प्लस फोर मीन्स नाईन अपॉन थ्री, अँड हेन्स एक्स इज इक्वल टू वन अँड वाय इज इक्वल टू थ्री. मीन्स द कॉर्डिनेट्स ऑफ सेंट्रॉइड ओ आर वन कॉमा थ्री. हे अतिशय सोपं असं उदाहरण मी तुम्हाला या ठिकाणी सांगितलं, कारण
मिडपॉइंट्स जोडल्यानंतर मिळणारा जो ट्रायंगल असेल त्याचा सेंट्रॉइड आणि ओरिजिनल ट्रायंगलचा सेंट्रॉइड हा सेमच असतो. त्यामुळे पुन्हा पुन्हा आपल्याला पी क्यू आरचे कोऑर्डिनेट्स काढण्याची आवश्यकता नाही. नॉट नेसेसरी टू फाइंड द कोऑर्डिनेट्स ऑफ पी क्यू आर अँड देन अप्लाय द फॉर्म्युला दॅट इज सेंट्रॉइड फॉर्म्युला, याची या ठिकाणी आवश्यकता नाही. हे अतिशय सोपं उदाहरण आहे, फक्त त्याचं एक्सप्लेनेशन तुमच्यासाठी मी या ठिकाणी केलं की अशा पद्धतीने आपल्याला उदाहरण सोडवता येतं. ओके, आता एक उदाहरण आहे, शो दॅट द गिव्हन व्हर्टायसेस आर द व्हर्टायसेस ऑफ द स्क्वेअर. आता स्क्वेअरचे ते व्हर्टायसेस आहे असं मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. मग आता ज्यावेळेस स्क्वेअरचे व्हर्टायसेस मी म्हणतो त्यावेळेस ऑल द साईड्स मस्ट बी कॉन्ग्रेंट अँड द डायगोनल्स आर कॉन्ग्रेंट, हे सहा डिस्टन्सेस मला काढावे लागतील. कशा पद्धतीने आपण बघूया. क्वेश्चन आहे क्वेश्चन नंबर 15. क्वेश्चन आपण लिहूया आधी. शो दॅट ए 4, -1, बी 6, 0, सी 7, -2 अँड डी दॅट इज 5, -3. येस, आर व्हर्टायसेस ऑफ अ स्क्वेअर हे मला या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे. मग आता हे जर स्क्वेअरचे व्हर्टायसेस आहेत तर सगळ्या साईड्स सारख्या असल्या पाहिजे. फाईंड द डिस्टन्स ए बी, फाईंड डिस्टन्स बी सी, फाईंड डिस्टन्स सी डी अँड फाईंड डिस्टन्स ए डी, म्हणजे एवढे डिस्टन्सेस मला या ठिकाणी काढावे लागतील. मग आपण या पद्धतीने विचार करूया की मला कोऑर्डिनेट दिले आहेत ए 4, -1, बी 6, 0, सी 7, -2 अँड डी 5, -3. बघा पुन्हा एकदा कोऑर्डिनेट चेक करून घेऊ आपण. 4, -1, 6, 0, 7, -2 अँड 5, -3. येस, या पद्धतीने मला कोऑर्डिनेट्स दिलेले आहेत. मग आता सुरुवातीला एक एक डिस्टन्सेस काढूया आपण. मला या ठिकाणी असं मानता येईल x1, y1, x2, y2, x3, y3 अँड x4, y4. येस, त्या त्याप्रमाणे मला डिस्टन्सेस काढता येईल. लेटस फाईंड ए बी. सगळ्यात आधी मी काय म्हणतो, ए बीची व्हॅल्यू काढूया, म्हणजे ए बी डिस्टन्स मी काढतो. ए बी डिस्टन्स काढताना फॉर्म्युला मला लिहावा लागेल, ए बी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, फॉर्म्युला लिहून टाकूया, x2 - x1 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y2 - y1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x2 - 6, -4 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस 0, +1 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू, आता बघा 6 - 4 म्हणजे 2 स्क्वेअर + 1 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 4 + 1 दॅट इज स्क्वेअर रूट ऑफ 5. थोडंसं डायरेक्ट मी केलं की स्क्वेअर रूट ऑफ 5. आता तुमच्या अपेक्षेप्रमाणे प्रत्येक व्हॅल्यू किती आली पाहिजे, स्क्वेअर रूट ऑफ 5, कारण तो स्क्वेअर आहे असं दाखवायचं आहे, ती आली पाहिजे. नसेल तर मला तो स्क्वेअर आहे असं म्हणता येणार नाही. पुढे मी म्हणतो आता लेटस फाईंड बी सी. आता ए बी काढली आपण, आता बी सी काढूया. बी सी इज इक्वल टू, फॉर्म्युला लिहूया. व्हॉट इज फॉर्म्युला? आता बी सीकडे लक्ष द्यायचं. x3 - x2 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 - y2 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ x3 मीन्स 7 - 6 ब्रॅकेट स्क्वेअर प्लस y3 मीन्स -2 + 0 ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 1 स्क्वेअर + -2 स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ 5. कॅल्क्युलेट करून घ्या. 1 स्क्वेअर मीन्स 1,
मैनस टू स्क्वेर मीन्स फोर, दैट इज रूट फाइव. पुढ़ा मुद्दा घेऊया आपण, लेटस फाइंड द डिस्टन्स सी डी. लेटस फाइंड सी डी. आता सी डी डिस्टन्स काढताना पुनः मला सी आणि डी चे कोऑर्डिनेट्स घ्यायचे. सी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, फॉर्म्युला लिहूया, एक्स फोर मायनस एक्स थ्री ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय फोर मायनस वाय थ्री ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फायव मायनस सेवन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस थ्री प्लस टू ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू मायनस टू स्क्वेअर प्लस मायनस वन स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ फोर प्लस वन, दॅट इज रूट फाईव्ह. दिस इज अ व्हॅल्यू ऑफ सी डी. आता कुठली राहिली, लेटस फाइंड ए डी. लेटस फाइंड डिस्टन्स ए डी मीन्स ए डी इज इक्वल टू, व्हॉट इज द फॉर्म्युला, एक्स फोर मायनस एक्स वन. येस, एक्स फोर मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय फोर मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, पुट द व्हॅल्यूज, व्हॅल्यूज पुट ठेवा तिथे, फायव मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस मायनस थ्री प्लस वन, मायनस थ्री प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू अगेन वन स्क्वेअर प्लस मायनस टू स्क्वेअर मीन्स रूट फाईव्ह. आता हे तर आपण काढलं की सगळ्या व्हॅल्यूज या ठिकाणी आपण म्हणूया, स्टेटमेंट नंबर वन, दिस इज स्टेटमेंट नंबर टू, दिस इज स्टेटमेंट नंबर थ्री अँड दिस इज स्टेटमेंट नंबर फोर. चार स्टेटमेंट्स मी या ठिकाणी विचारत घेतले. मग आता इथे पहिलं असं म्हणूया आपण, फ्रॉम वन टू थ्री अँड फोर या चारही विधानावरून काय निष्कर्ष काढता येईल मला, की ऑल साइड्स आर कॉंग्रेंट असं मला दिसतंय. ए बी इज इक्वल टू बी सी इज इक्वल टू सी डी इज इक्वल टू ए डी, ऑल साइड्स आर इक्वल अँड व्हेन द ऑल साइड्स ऑफ द क्वाड्रिलॅटरल आर सेम ऑर इक्वल ऑर कॉंग्रेंट देन वी से दॅट धिस क्वाड्रिलॅटरल इज अ रॉम्बस. हा क्वाड्रिलॅटरल रॉम्बस असेल, स्क्वेअर असेल की नाही ते आता पुढे ठरवायचं आहे आपल्याला, म्हणजे तो रॉम्बस झाला सुरुवातीला. हेन्स क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ रॉम्बस. अँड इफ डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर कॉंग्रेंट देन इट बिकम्स अ स्क्वेअर. लक्षात घ्या, रॉम्बसचे डायगोनल्स कॉंग्रेंट आहेत हे दाखवल्यानंतर तो स्क्वेअर आहे असं मला म्हणता येईल. म्हणून इथे म्हणायचं, लेट अस फाइंड लेंथ ऑफ डायगोनल्स. लेट अस फाइंड द लेंथ ऑफ डायगोनल्स. मग डायगोनल कोणते आहेत या क्वाड्रिलॅटरलचे, ए बी सी डी असेल तर ए सी. येस, लेट अस फाइंड ए सी. लेट अस फाइंड ए सी. मग आता ए चे कॉर्डिनेट्स घ्यायचे आहेत, ए चे कॉर्डिनेट आणि सी चे कॉर्डिनेट्स मला या ठिकाणी विचारत घेता येईल. म्हणून डायरेक्ट आपण लिहूया, ए सी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ. आता ए आणि सी कडे बघा, एक्स थ्री मायनस एक्स वन, एक्स थ्री मायनस एक्स वन ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय थ्री मायनस वाय वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ, पुट द व्हॅल्यूज, एक्स थ्री मीन्स सेवन, एक्स वन मीन्स फोर, सेवन मायनस फोर, सेवन मायनस फोर ब्रॅकेट स्क्वेअर प्लस वाय थ्री मीन्स मायनस टू प्लस वन, मायनस टू प्लस वन ब्रॅकेट स्क्वेअर इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ सेवन मायनस फोर दॅट इज थ्री स्क्वेअर प्लस मायनस टू प्लस वन दॅट इज मायनस वन स्क्वेअर इज इक्वल टू, इथेच लिहितो मी, थ्री स्क्वेअर मीन्स नाईन प्लस वन इज इक्वल टू रूट टेन. हे असंच राहू द्यायचं, रूट टेन. मग आता दुसरी व्हॅल्यू डायगोनलची रूट टेन येते का बघूया. लेट अस फाइंड बी डी. दुसरा डायगोनल कोणता असेल बघा, बी डी असेल, बी अँड डी. मग पुन्हा फॉर्म्युला लिहूया, बी डी इज इक्वल टू स्क्वेअर रूट ऑफ एक्स फोर मायनस एक्स टू, एक्स फोर मायनस एक्स टू ब्रॅकेट स्क्वेअर
प्लस वाय फोर माइनस वाय टू ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ पुट द वैल्यूज एक्स फोर मीन्स फाइव माइनस सिक्स ब्रैकेट स्क्वेर प्लस वाय फोर माइनस वाय टू वाय फोर मीन्स माइनस टू सॉरी माइनस थ्री माइनस झीरो ब्रैकेट स्क्वेर इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ माइनस वन स्क्वेर प्लस माइनस थ्री स्क्वेर इज इक्वल टू स्क्वेर रूट ऑफ टेन बघा तुम्ही कैलक्युलेट करा तुम्हाला स्क्वेर रूट ऑफ टेन मिळेल दिस इज इक्वेशन नंबर फाइव एंड दिस इज सिक्स चारपर्यंत आपण आलेलो होतो फाइव एंड सिक्स एंड आफ्टर दैट फ्रॉम फाइव एंड सिक्स द डायगोनल्स ऑफ द रॉम्बस आर इक्वल म्हणजे या ठिकाणी मला म्हणावं लागेल फ्रॉम फाइव एंड सिक्स ए सी इज इक्वल टू बी डी एंड हेन्स डायगोनल्स ऑफ रॉम्बस आर इक्वल ऑर कॉन्ग्रुएंट आर इक्वल एंड हेन्स म्हणून पुढे मला म्हणता येईल हेन्स क्वाड्रिलैटरल ए बी सी डी इज अ स्क्वेर हा स्क्वेर असेल किंवा ऑल साइड्स आर कॉन्ग्रेंट एंड द टू डायगोनल्स मस्ट बी कॉन्ग्रेंट असा असेल तर तो स्क्वेर असेल असं मला या ठिकाणी निष्कर्ष काढता येईल ओके अतिशय सोपी उदाहरणं आहेत थोडंसं त्या उदाहरणांची लेंथ जास्त आहे कन्सेप्ट तेच आहेत त्यामुळे व्हॅल्यूज टाकताना मला चिन्हांकडे आणि त्याच्या बेरीज वजाबाकी या प्रक्रियांकडे खूप काळजीपूर्वक लक्ष द्यावं लागेल असे कितीतरी उदाहरणं आपण सहज सोडवू शकतो कोऑर्डिनेट ज्योमेट्री हा भाग अतिशय सोपा आहे यासाठी मला ग्राफ काढावा लागत नाही पॉइंट प्लॉटिंग करावं लागत नाही कोणत्याही प्रकारचं इतर साहित्य याच्यासाठी लागत नाही फक्त आपल्याला लागतात ते कन्सेप्ट आणि हे व्यवस्थित कन्सेप्ट जर आपले असले सगळे फॉर्म्युलेज आपल्याकडे असले त्याचे ॲप्लिकेशन बरोबर आपल्याला येत असलं तर कुठलंही उदाहरण फारसं कठीण आपल्याला वाटत नाही सुरुवातीला मी जी सूचना तुम्हाला सर्वांना दिलेली आहे ती काळजीपूर्वक सगळ्यांनी गांभीर्याने लक्षात घ्यायची आहे आणि त्याप्रमाणे कार्यवाही तुम्ही सर्वांनी करावी तुम्ही जे काही उदाहरणं एक्स्ट्राचे सोडवत असाल त्या उदाहरणांचे काही पेजेसचे फोटोज पी डी एफ करून मला पाठवले तर मला बघता येईल की तुम्ही ते करता आहात एवढं तुम्हाला मी आज या ठिकाणी सांगतो उद्याच्या तासाला आपण 15 आपण या ठिकाणी आलेलो आहोत एक्झाम्पल नंबर 15 आता उद्याच्या तासाला आपण पुढचे जे उदाहरणं आहेत 16 to onwards अशी काही उदाहरणं या ठिकाणी सोडवणार आहोत आज आपण या ठिकाणी थांबूया सूचना मात्र गांभीर्याने आपण लक्षात घ्यायची ओके धन्यवाद